हे बघा, सध्या कृषी विभागावर मी बोलणारच आहे. एकतर पीक विमाची कंपन्या काही काम करत नाही आणि फोन उचलत नाही. पण एक रॅकेट नवीन माझ्या समोर जे आला त्यात असं आहे की आमच्याकडं डाळिंबचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आहे. फलबाग विमा म्हणून एक योजना असते, त्या योजना अंतर्गत HDFC बँक ॲग्रो इन्शुरन्स कंपनीने काही दलाल लोकांना हातात धरले आणि ते दलाल माझ्या मतदारसंघात फिरतात. ज्याच्याकडे शेती नाही, ज्याच्याकडे काही नाही आहे, अशा लोकांना हातात धरतात आणि सांगतात तुम्हाला EGSमध्ये काम देतो. त्यांच्याकडून आधार कार्ड आणि पासबुक घेतात आणि मग ते पैसे, इन्शुरन्सचे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये येतात. 40% बँकचे कर्मचारी, जे अधिकारी, 40% दलाल आणि 20% त्या लाभार्थीला भेटतात. पण माझा प्रश्न हे आहे की ज्याला शेती नाही, ज्याला काही नाही, तुम्ही इन्शुरन्स करता कसा? एक, तुम्ही जर इन्शुरन्स केला तर तुम्हाला जाऊन बघावं लागतं की डाळिंब आले की नाही, नुकसान झाले की नाही, त्याला काय हे झाला, हे सर्व बघावं लागतात. पण ते बघलं नाही. मागच्या वर्षी असंच 20,000 लोकांना त्याने 62 पैसे दिले, 10,000 कोटीपेक्षा जास्त दिले आणि यावर्षी 10,000 कोटीपेक्षा जास्त आहे. जे इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी आहेत त्यांचे नाव मला माहीत आहे, जे दलाल लोक आहेत त्यांचं मला नाव माहीत आहे आणि जे लाभार्थी त्यांचंही नाव मला माहीत आहे. मी आता हाऊसमध्ये बोलणार आहे. जर गव्हर्नमेंटला माझी रिक्वेस्ट आहे, यात सखोल चौकशी केली पाहिजे आणि कृषी सेक्रेटरी गेडानसाहेब मी स्वतः त्यांना भेटून याची सखोल माहिती देणार आहे आणि त्याच्यावर त्याने कारवाई केली पाहिजे. जिल्हा पातळीवरची जी शासकीय बघा विभाग आहे ते सामील आहे का असं वाटतं मला. तेच डाऊट आहे की कृषी विभाग बी सामील असेल. म्हणून मी जे बोलतो ना की आता हे एवढा मोठा रॅकेट आहे, 10,000 करोडपेक्षा जास्त लोकांना ते बोगस इन्शुरन्स दिलेले. मागच्या वर्षी बी दिले ना, ह्या वर्षी बी दिले. मी धनंजय मुंडे सन्मान्य कृषी मंत्र्यांना ते बोलणार आहे आणि यांना कोणाचंही वरद असतंय म्हणून हे काम चालू आहे. आणि जालन्यामध्ये हा फार मोठा रॅकेट जालना शहरात आहे, आणखीन कुठे हे मला माहीत नाही पण मोठ्या प्रमाणात आहे. अर्थसंकल्प सादर होतोय, शेतकऱ्यांना काही हाताशी लागेल असं वाटतं? आता मागच्या अर्थसंकल्पचे 49% या लोकांनी खर्च केलेले नाही. मागचे आम्हाला दुष्काळचे पैसे भेटले नाही, अतिवृष्टीचे पैसे भेटले नाही. आता अर्थसंकल्प फक्त खुश करण्याचं काम, ओनली बस या चॉकलेट आणि राह. काय 7 तारखेनंतर आचारसंहिता लागणार काय होऊ नये, फक्त घोषणा आहे. आणि हे अर्थसंकल्प वाचून नंतर तुम्हाला शेअर सांगणार आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.